नागपूर हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना या तीन दिवसांमध्ये भरगच्चं कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केंद्रस्थानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज विधानसभेत विरोधकांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप यापूर्वीच विरोधकांनी केलाय. आता आज या मुद्द्यावर सरकारला आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफीबरोबरच कापसावरील बोंडअळी, भातावरील तुडतुड्या, यामुळे पिकांचं होणारं नुकसान याचाही मुद्दा विरोधक अधिवेशनात उपस्थित करणार आहेत. याचबरोबर राज्यातील आदिवासींची परिस्थिती, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, ओखी वादळामुळे झालेलं नुकसान, समृद्धी महामार्गासाठी होणारं जमीन संपादन या मुद्द्यांवरूनही विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. यासोबतच विधान परिषदेमध्ये ओखी वादळामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या विषयावर विरोधक आपत्कालीन चर्चा उपस्थित करणार आहेत. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी वैतागलाय. त्यात दुहेरी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्यांच्या चर्चेवेळी या दुतोंडी बोंडअळीला देवेंद्र नरेंद्र अशी नावं शेतकऱ्यांनी ठेवल्याचा किस्सा काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितला. यावर काहीच सरकारी मदत मिळत नसल्याबद्दल शेतकरी नाराज आहे आणि म्हणूनच अशी नावं त्यांनी ठेवल्याचं राठोड यांनी सांगितलं. यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. तेव्हा ही टीका शेतकऱ्यांनी केलेली आहे, त्यात काही चुकीचं नाही असं सांगत उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या विषयावर पडदा टाकला. मुंबई महापालिकेच्या विभाजनावर मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. मुंबईतील साकी नाक्यात लागलेल्या आग प्रकरणी विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिकेचे तीन भागात विभाजन करण्याची काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मागणी केली. मुंबई विस्तारल्यामुळे महापालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्यानं महापालिकेचे तीन विभाग करावेत अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. या मागणीला आशिष शेलारांनी तीव्र विरोध केला. मुंबईचं विभाजन म्हणजे हुतात्म्यांचा अवमान असल्याचं शेलारांनी म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी नसीम खान यांची बाजू घेत वाढत्या शहरीकरणामुळे विभाजन महत्वाचं असल्याचं म्हटलं. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झी मीडियानं केली होती. वन खात्यानं यात भ्रष्टाचार केला, त्यामुळे वन खात्याची दशलक्ष कोटींची योजना म्हणजे दशलक्ष कोटींचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मतदारसंघात फिरताना झाडांसाठीचे खड्डे जेसीबीच्या सहाय्यानं केले जात असल्याचं आपण पाहिलं, पण कागदोपत्री मात्र हे खड्डे मजुरांकरवी केल्याचं दाखवल्याचं पाहून धक्का बसल्याची बाबही शेट्टी यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जनमहामोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शेतीला पुरेपूर वीज द्यावी, शेतकऱ्यांचं कनेक्शन तोडण्याची कारवाई बंद करावी, प्रलंबित वीज कनेक्शन तात्काळ जोडून द्यावं यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं हा मोर्चा काढला. नागपूरमधील गुन्ह्यांमध्ये सातत्यानं घट होत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलाय. 2012-13 सालापेक्षा नागपूरमधील गुन्ह्यांमध्ये सातत्यानं घट झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नागपूर पोलिसांचं अभिनंदनही केलं. भूमाफियांविरोधात स्थापन केलेल्या SIT ने अनेक गुन्हे उघडकीस आणल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी भरोसा दलाची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात नागपूरमध्ये 80 खून झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मुंबईनजीकच्या सर्वात गजबजलेल्या रस्त्यांपैकी एक असलेल्या भिवंडी कल्याण शीळ रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर येत्या 2 वर्षात भिवंडी कल्याण शीळ रस्त्याचं काम पूर्ण होईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं. या रस्त्याच्या ठिकाणी प्रस्तावित कल्याण महापे मेट्रो होणार आहे, तेव्हा भिवंडी कल्याण शीळ हा रस्ता 6 लेन्सचा केला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. May 15, 2022 पर्यंत बुलेट ट्रेनचा समुद्राखालून जाणारा बोगदा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय.
आणि त्यासाठी आता इंजिनियर्सनी कामाला सुरुवातही केली आहे. ठाणे खाडीतून या समुद्राखालच्या बोगद्याची सुरुवात होणार आहे. या बोगद्यासाठीचं सर्वेक्षण जपानी तंत्रज्ञांच्या सोबत करण्यात आलं. समुद्र तळाच्या खाली 25 ते 40 मीटर अंतरावरून हा बोगदा खोदण्यात येणार आहे. पुढल्या वर्षी प्रत्यक्ष बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात होणार आहे. 11 डिसेंबरपासून माहिती संकलनाला सुरुवात झाली आहे. 24 डिसेंबरपर्यंत ही माहितीचं संकलन पूर्ण करवायचं आहे. तर जपानच्या कावासाकी जिओलॉजिकल इंजिनिअरिंग कंपनीचे तंत्रज्ञ January 2018 अहवाल सादर करणार आहेत आणि या बोगद्याचा खर्च अंदाजे 3,500 कोटी रुपये येणार आहे. टनल की इन्वेस्टिगेशन के लिए एक 21 किलोमीटर की टनल है जिसमें कि लगभग 7 किलोमीटर सी के नीचे है और एक्टिव सी जहां अभी हम खड़े हैं यहां करीब 12 से 15 मीटर की डेप्थ है. ये बदलती रहती है टाइड के हिसाब से. उसके भी करीब 25 से 40 मीटर नीचे हम टनल बनाएंगे. तो अभी हमारा जो ये काम चल रहा है ये जैपनीज कंपनी है कावासाकी, इनकी मदद से हम इसको स्टैटिक रिफ्रैक्शन वेलोसिटी टेस्ट कहते हैं जिससे कि हम स्टेटा का पता करते हैं कि नीचे जो जहाँ पे हमें टनल बनानी है वो स्टेटा कैसा है. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव उस्मानाबादच्या डोंजा गावात पोहोचला. सचिन तेंडुलकर राज्यसभा खासदार असून त्याने खासदार आदर्श ग्राम योजनेत परांडा तालुक्यातलं हे डोंजा गाव दत्तक घेतलंय. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत डोंजा गावात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी सचिननं लोकोपयोगी कामांची उद्घाटन तर केलंच, शिवाय गावकऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंदही त्यांनी घेतला. लातूर जिल्ह्यातले महामार्ग खड्डेमुक्त व्हायला आणखी 8 ते 10 दिवस लागणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी आणखी 2-3 दिवस लागणार आहेत. सार्वजनिक विभागानं तसं स्पष्ट केलंय. सरकारकडे गुत्तेदारांचे पैसे अडकले आहेत, त्यामुळे 3 वेळा निविदा काढूनही गुत्तेदार काम घेत नव्हते. 16 डिसेंबरला खड्डे बुजवले नसल्याचा रियालिटी चेक झी मीडियानं केला आणि त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा खुलासा करण्यात आलाय. शौचालय न बांधणं आणि शौचालय असूनही वापर न केल्याच्या कारणावरून नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बडाळी बुद्रुक गावाच्या सरपंचांसह 9 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला. शौचालय नसल्याच्या कारणावरून संपूर्ण ग्रामपंचायत अपात्र ठरवण्यात आल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं समोर आले. चिक्की घोटाळ्याचा तपास करून त्याचा अहवाल एसीबीनं राज्य सरकारला सादर केलाय. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याप्रकरणी आरोप करत चौकशीची मागणी केली होती. मात्र एसीबीनं या घोटाळ्याची चौकशी न करता घोटाळ्याचे आरोप असलेल्या महिला आणि बाल विकास विभागाकडूनच घोटाळा झाला आहे का अशी विचारणा केली आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्याच्या तपासाचा हा निव्वळ फार्सच होता हे उघड झालंय. प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केली. 21 डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या होतील अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. हवामानातील बदलामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धुरके जमा होत आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिरानं धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेनं कसर आणि कर्जत मार्गावरील काही फेऱ्यांच्या वेळेत बदल केला. या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला, त्यामुळे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेतली. भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सध्या एका वाघाची दहशत पसरली आहे. मध्य प्रदेशमधून आलेल्या या वाघानं सध्या भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात धुमाकूळ घातलाय. काही दिवसांपूर्वीच गावातल्या एका लग्न मंडपात हा वाघ पोहोचल्यानं गावकऱ्यांची भीतीनं चांगलीच गाळण उडाली होती. आता सीता सावंगी गावात तो पुन्हा आढळून आल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. मंगळवार हा शिर्डीमध्ये सेलिब्रिटी दर्शनवार ठरलाय. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याआधी प्रख्यात भजन सम्राट पंकज उदास यांनी सहकुटुंब शिर्डीतील साईंच्या दरबारी येऊन दर्शन घेतलं. तर साई भक्त असलेला आणि चित्रपटात साईंची भूमिकाही केलेला तेलुगू स्टार नागार्जुनही आपली पत्नी अभिनेत्री अमलाबरोबर साईंच्या दरबारी माथा टेकायला आला होता.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते किंवा डीएसके कोणत्याही क्षणी पोलिसांना शरण येऊ शकतात. तातडीनं 50 कोटी रुपये 19 डिसेंबरपर्यंत जमा करण्याची कबुली मुंबई उच्च न्यायालयात डीएसकेंनी दिली होती, पण मंगळवारी झालेल्या सुनावणीत डीएसके यांनी 50 कोटी रुपये भरले नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयात दिली आहे. त्यावर न्यायालयानं डीएसकेंना याआधी दिलेले आदेश कायम ठेवले. 19 डिसेंबरपर्यंत पैसे न भरल्यास अटकेपासून हायकोर्टाने दिलेलं संरक्षण आपोआप रद्द होणार आहे. एसटीतील दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीवरील बंदी उठवण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विधानसभेत यांनी माहिती दिली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्या दुग्धजन्य नाशवंत पदार्थाच्या एसटी बसमधील वाहतुकीवर निर्बंध होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होतं. हे रोखण्याच्या दृष्टीनं दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना 50 किलोमीटरपर्यंतच्या शेतमालाची वाहतूक निःशुल्क करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा आजपासून मुळशी तालुक्यातील भुगाव इथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेनं होणारी ही स्पर्धा कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 24 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं नामवंत मल्लांच्या माती आणि गादीवरील कुस्त्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्वाधिक उत्कंठा असलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या विजेत्याचा फैसला रविवारी रात्री होईल. स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 45 जिल्हा आणि शहर तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मंगळवारी अनेक संघ पुण्यात दाखल झाले. दुपारी पंच उजळणी वर्ग घेण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय पंच आणि कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड यांनी सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. खेळाडूंची वजन आणि वैद्यकीय तपासणी झाली. दरम्यान मंगळवारी मानाच्या चांदीच्या गदेचं पूजन करण्यात आलं. महिलांच्या कुस्तीलाही प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महाराष्ट्र केसरीमध्ये प्रथमच महिलांच्या प्रातिनिधी कुस्तीचं आयोजन करण्यात आलंय. शनिवारी महाराष्ट्राची प्रतिभावान खेळाडू अंकिता गुंड आणि हरियाणाची ममता यांच्यात लढत रंगणार आहे. कसोटी आणि वन डे सामन्याच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ आज सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं यजमान संघाला बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी मिळाली आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने वन डे मालिका 2-1 जिंकली आहे. आता रोहित शर्मा अँड कंपनी टी ट्वेंटीमध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहेत. भारतीय फलंदाजीची मदार कर्णधार रोहित शर्मावर राहिली आहे. त्याच्या साथीला KL राहुल असेल, तर दुसरीकडे सलग 5 T20 सामने गमावणाऱ्या श्रीलंका संघासाठी उपुल थरंगाचा चांगला फॉर्म दिलासा देणारी बाब आहे. लंकन फलंदाजीची मदार ही थरंगा आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर राहील. नोएडा आणि दक्षिण दिल्लीला जोडणाऱ्या मजेंटा लाईन मेट्रोचा मंगळवारी ट्रायल रन घेताना अपघात झाला. मेट्रो कालिंदी कुंज डेपोजवळ भिंत भेदून स्थानकाबाहेर आली. ही दिल्लीतील पहिली चालक विरहित मेट्रो आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मेट्रोतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे ब्रेक लागले नाहीत आणि मेट्रो भिंत भेदून स्थानकाबाहेर गेली. या घटनेची चौकशी केली जाईल असं मेट्रोतील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मेट्रोत प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण स्थानकाचं मोठं नुकसान झालंय. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 93व्या जन्मदिनी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉटनिकल गार्डन मेट्रो स्थानकातून या लाईनवरील मेट्रोचा शुभारंभ करणार आहेत. मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा 43 पोहोचला आहे. या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 20 लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचं तपास पथक दिल्लीला रवाना झालंय. मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडलाय. सोमवारी 35 खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा हा 43 पोहोचला. आतापर्यंत अंदाजे 20 लाखांहून अधिक रक्कम खात्यातून काढून घेण्यात आली आहे. दरम्यान तक्रारदारांचा आकडा हा 100 असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.